नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। प्रत्येक भारतीय नागरिकाचे आधार कार्ड पॅन कार्ड अपडेट असणे आवश्यक असते। आधार कार्ड पॅन कार्ड हे महत्त्वाचे डॉक्युमेंट मानले जाते। असे असले तरी आजही अनेकांचे पॅन कार्ड आधार कार्ड अपडेट नाही। अशा सर्वांना आधार कार्ड पॅन कार्ड काढणे सुलभ जावे, सोयीचे जावे ह्या हेतूने खासदार श्रीकांत शिंदे ह्यांच्या सहाय्याने शिवसेना देसाई शिर विभागातर्फे 5 दिवसीय मोफत आधार कार्ड पॅन कार्ड शिबिराचे आयोजन भरवण्यात आले होते। शिबिराला गोपाळजी लांडगे ह्यांनी सदिच्छा भेट दिली। नागरिकांसाठी मोफत ठेवणाऱ्या या शिबिरामध्ये आर्थिक सहाय्य रोहिदास म्हात्रे ह्यांनी केले। उपतालुका प्रमुख रोहिदास म्हात्रे, उपतालुका संघटक रवी म्हात्रे, विभाग प्रमुख विष्णू कोटकर, उपविभाग प्रमुख दीपेश भरत पाटील, विभाग संघटक नवनाथ पाटील, विभाग समन्वयक उल्हास बर्डे ह्यांचे शिबिर यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभले। छान वाटतं, कारण सुरुवातीला आपण अनेक वेळेला असे उपक्रम केले होते, पण सुरुवातीला वाटलं होतं की थोडीफार लोक येतील असं, पण जेवढ्या 5 दिवस आपण लावला आहे तेव्हापासून प्रचंड लोकांचा प्रतिसाद आहे। आम्ही देसाई सील विभागातर्फे खासदार साहेबांचे खूप आभार मानतोय आणि इथल्या जनतेचे पण आभार मानतो, का तर एवढ्या शांततेने एवढ्या संयमाने एकदम आम्हाला जो प्रतिसाद दिला आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार आहे। हे आमच्या कल्याण ग्रामीणचे माननीय रोहिदासजी म्हात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांनी हा उपक्रम इथे राबवलेला आहे आणि तो सुद्धा मोफत सर्व नागरिकांना कोणत्याही प्रकारचा फी किंवा पैसे न घेता असा हा मोफत हा उपक्रम चालू केला। सहकार्याने आणि महा आय टी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मोफत आधार कार्ड पॅन कार्ड शिबिर इथे आयोजित करण्यात आलेलं आहे। 23 तारखेपासून चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स आहे। ज्या काही शासकीय योजना असतात त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्डची फार जरुरी असते। आधार कार्ड पॅन कार्ड जरी बऱ्याच जणांकडे असलं, नवीन प्रमाण कमी असलं, तरी चुका सुरुवातीच्या काळात चुका अनेक झालेल्या आहेत आणि पत्त्यांमध्ये बदल झालेला आहे आणि त्याकरता या शिबिरामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद आहे की आणखी 1 दिवस 2 दिवस वाढवावेत अशी आताच जिल्हाधिकारी आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आता विनंती केलेली आहे। निश्चितपणे 1 दिवस वाढण्याची शक्यता आहे। या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना ज्या काही अडीअडचणी येतात आणि शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे शिबिर यशस्वी झालेलं आहे असं मला वाटतं। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर संभाजी शिंदे हे शासकीय योजना लोकांपर्यंत कशा पोहोचतील याकरता सातत्याने प्रयत्न करत असतात। त्यातीलच एक भाग म्हणजे रोहिदास म्हात्रे आणि इतर सर्व जयपाल, इतर सर्वच विष्णू कोटकर, दीपेश पाटील, इतर सर्वच पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे शिबिर यशस्वी झाले, सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो। आणि अनेक लोकांनी भाग घेतलाय। खरं तर खासदार साहेबांच्या कार्यालयातून प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी आधार कार्ड पॅन कार्ड शिबिर उपलब्ध असतो, पण ठराविकच कार्यकर्ते किंवा पदाधिकारी हा शिबिर आयोजन करीत असतात, पण तिथे आपण साहेबांच्या माध्यमातून आधार कार्ड शिबिर ठेवला पण लोकांना इथे आपण स्वखर्चाने काही सुविधा देखील उपलब्ध केल्या। कारण आधार कार्ड शिबिर हा शासनाच्या तर्फे खासदार साहेबांच्या सहकार्याने आपल्याला भेटतो, पण इथे जो लोकांना शासनाचा जो चार्ज असतो 50 रुपये 100 रुपये प्रत्येक व्यक्तीस, तो का
तो चार्ज आपले इथले कल्याण ग्रामीणचे उपतालुका प्रमुख रोहिदासजी म्हात्रे साहेब हे स्वतः पे करत आहेत आणि लोकांना त्यासाठी एक रुपयाचाही शुल्क नाही घेता जो काही खर्च असेल तो स्वतः इथे देत आहेत. पॅन कार्ड असो या आधार कार्ड असो दोन्हीचा जो काही खर्च आहे तो रोहिदास म्हात्रे साहेबच करत आहेत. दुसरी गोष्ट लोकांना ॲड्रेस चेंज करण्यासाठी जो काही खासदारांचा आमदारांचा पत्र लागतो ना त्या पत्राचं देखील व्यवस्था आपण इथेच केली आहे. म्हणजे इथून कुठल्याही नागरिकाला की खासदार साहेबांच्या ऑफिसला डोंबूरला जाऊन पत्र घ्यायची गरज नाही. ती सुविधा देखील आपण इथेच उपलब्ध करून दिली आहे. साहेबांचे इथे माणसं येतात खासदार साहेबांची आणि ते फॉर्म चेक करून त्यांचा सही शिक्का देऊन इथल्या इथेच प्रत्येकाचं काम केलं जात आहे. आणि आज शेवटचा दिवस आहे पण मला वाटत नाही की ह्या लोकांचं आज होऊन जाईल इथे. पण आमचा नक्कीच प्रयत्न असेल की आपण पुढे अजून जरी लगेच उद्या परवा नाही पण पुढच्या हप्त्यात किंवा 15 दिवसात आपण हा शिबिर आणायचा प्रयत्न करणार आणि जेवढे लोक पेंडिंग राहतील त्यांना त्यांचं काम होण्यापर्यंत सहकार्य करणार. इथला उपतालुका प्रमुख कल्याण ग्रामीण आत्ताच आमच्या कार्यालयामध्ये 24 तारखेपासून आम्ही कॅम्प लावलेला आहे. आधार कार्ड पॅन कार्डचा गेली 4-5 दिवस दररोज 200-300 लोक त्याचा लाभ घेतात आणि हे सर्व आमच्या कार्यसम्राट खासदार साहेबांच्या प्रयत्नाने आम्ही करत आहोत. लोकांना खासदार साहेबांच्या या आमदार साहेबांचा लेटर पेड लागतो तर ती पण समस्या होती. पण खासदार साहेबांच्या कार्यालयातून त्यांनी स्वतः माणूस एक इथं देऊन ते लेटर वेट स्वतः आणून तीही सुविधा आमची पूर्ण केलेली आहे. म्हणजे आता इथे इथल्या इथं सर्व गोष्टी आम्ही करत आहोत. लोकांची एवढी सोय म्हणजे एवढा उत्कृष्ट प्रतिसाद आणि आम्ही बिना मोबदला घेऊन ते करत आहे आणि हे सर्व आम्ही खासदार साहेबांच्याच प्रयत्नाने किंवा साहेबांच्याच आशीर्वादाने आम्हाला हे सर्व करायला आम्ही करतोय. तर याच्या पुढे पण 5 दिवस झाले तरी एवढी गर्दी येतो आहे पण पुढे पण कॅम्प आम्ही प्रयत्न करू लावायचा. तर बघूया आता काय होतंय ते. प्रथमच पहिल्या दिवसापासून असाच प्रतिसाद आहे. हा जो शिवसेनेचा आमच्या देसाईशील विभागातला खरोखर प्रथमच असा भव्य दिव्य असा उत्सुकपणाने सर्व नागरिक बंधू भगिनींनी इथे येऊन मोफत असा लाभ घेतलेला आहे आणि याचा श्रेय जातो म्हणजे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि ह्या लोकसभेचे कल्याण लोकसभेचे माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही ह्या विभागामध्ये हा एवढा मोठा हा मोफत आधार कार्ड आणि पॅन कार्डचा शिबिर आयोजित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये केलेला आहे त्यांनी आणि आम्ही हा मोफत आधार कार्ड आणि पॅन कार्ड शिबिर ठेवून त्यांना आम्ही लाभ देतोय आणि असेच आम्ही वारंवार कार्यक्रम आता करणार आहेत. तर आता हे नवनिर्वाचित आपले या कल्याण ग्रामीणचे आपले उपतालुका प्रमुख झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने अनेक इथे कार्यक्रम राबवतात आणि त्याचप्रमाणे हे असा मोठा हा कार्यक्रम इथे राबवलेला आहे. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.